संगमनेर तालुक्यातील पोखरीबाळेश्वर या ठिकाणी बापानेच आपल्या पोटच्या दोन मुलांचा गळा आवळून खून केला आणि स्वतःही आत्महत्या केली आहे। ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। या घटनेनं संगमनेरचा पठार भागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाच हादरलाय। संगमनेर तालुक्यामधील पोखरीबाळेश्वर येथे अशोक संतू फटांगरे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहतात। बुधवारी सायंकाळी मयत अशोकनं आपल्या पत्नीला माहेरी पाठवून दिलं। बुधवारी रात्री घराशेजारी राहत असलेल्या गावाकडे दोन मुलं प्रफुल्ल आणि अस्मिता यांच्या समवेत जेवण केलं। संपूर्ण गाव झोपेत असताना मयत अशोकनं आपल्या पोटच्या दोन मुलांचा गळा घोटला आणि सरतेशेवटी झाडाला गळफास घेऊन स्वतःही आत्महत्या केली। मयत अशोकचे वडील सकाळी झोपेतून उठले त्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर या घटनेची माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिली। गारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, पोलीस उपनिरीक्षक अन्सारी नामदार, पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड, संतोष खैरे, सहायक फौजदार कैलास परांडे, गोरख शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचे पंचनामे करून तिनंही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले। तिहेरी हत्याकांडाच्या घटनेनं पठार भागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार संगमनेरमध्ये दाखल झाले। बापानं स्वतः आत्महत्या केलीच, मात्र ह्या दोन निष्पाप जीवांचा बळी घेतल्यानं संपूर्ण गावात चक्रावून गेलंय। मयत अशोक यांची परिस्थिती खूपच हालाकीची असून तो सतत आजारी असायचा, त्याचबरोबर मुलंही आजारी राहत असल्यानं त्यानं नैराश्यामधून आपल्या मुलांची हत्या आणि स्वतःची आत्महत्या केली असावी असा अंदाज गावकरी आणि पोलीस प्रशासनानं व्यक्त केलाय। पोखरी बाळेश्वर घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतले हे गाव, या गावामधले अशोक संतू फटांगरे वय 35 यांनी स्वतः आत्महत्या केलेली आहे। गळफास घेऊन त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी आपले लहान मुलं ज्याचं नाव अस्मिता वय 11 आणि लहान मुलगा प्रफुल्ल या दोघांची गळा आवळून खून केलेला आहे। त्यांचं हे कृत्य करण्यामागचं कारण अजून अज्ञात आहे, त्या दृष्टीने तपास चालू आहे। पोलीस स्टेशनला ED दाखल केलेली आहे। ED वरून अकस्मात मृत्यूवरचा तपास करून पुढील तपास पोलीस करत आहेत। जे निष्पन्न होईल ते तपासांती मान्य न्यायालयात पाठवण्यात येईल। सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर संगमनेर।